आता आपण स्कोप ऑफ सेल्समॅनशिप बघणार आहोत. त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला प्रश्न पडला सर, आता स्कोप ऑफ सेल्समॅनशिप बघणार आहे बाबा, मग ह्या पुढे चित्रशुले याचं काय काय, ह्याचं काय काय आहे नक्की. आज मी तुम्हाला ते सांगतो, हे जे ट्रान्सपोर्टचं चित्र आहे ना, हे एक स्कोपचा प्रकार आहे. म्हणजे एक इंडस्ट्रीयल किंवा ॲग्रिकल्चर गुड्स सर्विस मी दुसरी एखाद्याशी दुसऱ्या पाठवण्याचा ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रकार आहे. मग ह्यानी स्कोप वाढतो. म्हणजे आपण एखाद्याला विचारतो बाबा तुझं भविष्याचा स्कोप काय आहे बाबा, त्याबरोबर म्हणा आपल्या सेल्समॅनशिपचा स्कोप कसा वाढवायचा, त्याचा हा एक प्रकार आहे. आता उदाहरण आपण बघूया, माहिती बघू आपण. आता स्कोप, सेल्समॅनशिप हॅज बिकम अँड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटी टुडे. Everybody is selling something or other. Sales are the life of blood of business. Sales, मी परत रिपीट करतो, सेल्स आर लाईफ ब्लड ऑफ अ बिझनेस. म्हणजे सेल्स करणं हा बिझनेसचा लाईफ आहे, आणि म्हणजे ब्लड आहे. म्हणजे जेवढं लाईफ ब्लड वाढणार तेवढं बिझनेस वाढणार आहे, असा त्याचा बिझनेस. अँड म्हणजे बिझनेस येतो एक प्रकार, म्हणजे बिझनेसला लाईफ देतो ती. सेल्स म्हणजे ब्लड आहे बिझनेसचं. द सेल्समॅन्स जॉब टुडे इज नॉट कन्फिड टू सेल ओनली कंझ्युमर गुड्स बट ऑल्सो टू सेल इंडस्ट्रीयल अँड ॲग्रिकल्चर गुड्स अँड सर्व्हिस लाईक ट्रान्सपोर्ट, डिस्ट्रीब्युशन, इन्शुरन्स, वेअरहाउसिंग, बँकिंग. ट्रान्सपोर्टचं तुम्हाला आता कळलं असेल बाबा, ट्रान्सपोर्ट कशासाठी उपयोग आहे ते तुम्हाला कळलं असणार. आता डिस्ट्रीब्युशन आणि इन्शुरन्स, बाबा इन्शुरन्स काय करतं इन्शुरन्स बाबा, एखाद्याचा बिझनेस असेल बाबा, त्याचा माल बिझनेस त्याचा प्रोडक्ट जो असतो माल जो असतो त्यातला जळाला काय कारण असं, तर इन्शुरन्स जर त्यांनी काढला असेल तर त्याचे प्रत्येक पैसे मिळून रिकवरी होऊ शकतील, त्यासाठी इन्शुरन्स. बँकिंग काय बाबा, आपले आता बिझनेससाठी करंट अकाउंट असतं करंट, आणि ती बँक अंडर रेटेड अकाऊंट सगळी बँक अंडर रेटेड. तेव्हा बँकिंग हा क्षेत्र बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पैशाची देणे घेणे करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण पुढं बघू, लीगल आहे, मेडिकल आहे. आता मेडिकल कशा येतो बाबा, ॲग्रिकल्चरला मेडिकल येऊ शकतं. म्हणजे ॲग्रिकल्चर असेल तर मेडिकल, मेडिकलचं थोडंफार त्यात समावेश असू शकतो. टीचिंग आहे, टीचिंग बाबा काय बाबा, नवीन म्हणजे जे आपण नवीन वेजेस वेजेस आपल्याला कंपनीमध्ये आणतो आहे तयार करण्यासाठी, त्यांना टीचिंग करायला लागलं बाबा, कसं बनवायचं हे प्रोडक्ट कसं काय करायचं, त्यासाठी टीचिंग करायला लागलं. आता इंजिनिअरिंग आहे, आणि पुढं अजून बघू, आता पुढं अजून आहे द स्कोप ऑफ सेल्समॅनशिप इज वेस्ट अँड वे varied with the advancement of science and technology. Salesmanship too is expanding and increased day to day. म्हणजे आता टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती, आपल्या माहितीप्रमाणे टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे आता, आणि सेल्समॅनशिपमध्ये पण टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, आणि ती डे बाय डे इन्क्रीज होत चाललेली आहे बाबा. आणि मॉडर्न सेल्समॅन फ्रॉम द एस्टेल पार्ट मॅनेजमेंट विथ सेल्स मॅनेजर्स प्लेइंग की रोल इन इट. दिस मॉडर्न सेल्समॅन सेल्स मॅनेजर टेक डिसिजन अबाउट. म्हणजे आता आताचे मॉडर्न, आता मॉडर्न म्हणजे थोडंफार, पण मॉडर्नमध्ये बाबा कसं मॉडर्नचे डिसिजन सेल्स मॅनेजरने डिसिजन काय घेतले, मॉडर्न रिक्रुटमेंट म्हणजे भरती, नवीन 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 काम करायची, नवीन नवीन सेल्समॅनची, नवीन नवीन टॅलेंटेड माणसांची भरती करून घ्यायची, सिलेक्शन त्याच्यामधून सिलेक्शन करायचं बाबा, ट्रेनिंग त्यांना ट्रेनिंग द्यायची बाबा, कुठलं प्रोडक्ट कसं तयार करायचं बाबा, मी सेल्समॅनशिप कशी करायची बाबा, माणसाला कसं कन्व्हिन्स करायचं, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती त्याच्यामध्ये. रिम्युनरेशन्स म्हणजे मानधन, त्यांना मानधन ठरतो बाबा, त्यांचा पगार किती करायचा. कंपेन्सेशन म्हणजे भरपाई, प्रमोशन म्हणजे त्यांचं प्रमोशन कधी करायचं बाबा, ते म्हणजे त्यांचं चांगलं काम केलं की त्यांना प्रमोशन करायचं. आठवं मोटिवेशन ऑफ सेल्समॅन बाय कंट्रोलिंग द फॉलोइंग. आता म्हणजे सेल्समॅनला मोटिवेशन कसं करण्यासाठी कुठले कुठले स्कोप आहे बाबा, म्हणजे आपले हे स्कोप वाढू शकते सेल्समॅनशिपचे. हे सेल्स फोर्स, सेल्स म्हणजे सेल्स करायला फोर्स कसा करायचा बाबा, थोडंफार फोर्स कसा करायचा, म्हणजे मन त्यांचं कसं वळवायचं. सेल्स जॉब आहे, सेल्स प्लॅन आहे, म्हणजे सेल्स कसं करायचं प्लॅन, म्हणजे
कुठल्या दिवशी किती सेल्स करायचं ह्याचा प्लॅन असतो एक, म्हणजे एखाद्या सेल्समॅनचं उभ्या ह्या दिवशी आपल्याला 1 कोटीचं सेल्स करायचं आहे किंवा अंदाजे 1 लाखचं सेल्स करायचं आहे असंच प्लॅन असतं, किंवा एका महिन्याला आपल्याला 1 लाखचं सेल्स करायचं आहे असं प्लॅन असतो. सेल्स परफॉर्मन्स म्हणजे त्याचा परफॉर्मन्स, आता ही जी सेल्स परफॉर्मन्स आहे ना त्याच्यावरून ही वरचं जो 7वा पॉईंट आहे ना प्रमोशन हे ठरतं. सेल्स प्रमोशन म्हणजे हे आलं का नाही परत सेल्स प्रमोशन, म्हणजे सेल्स परफॉर्मन्स म्हणून सेल्स प्रमोशन ठरतं. आणि परत सेल्स स्ट्रॅटेजी, बघा त्याची स्ट्रॅटेजी कशी, फीचर्समध्ये मन वळवणे ही सेल्समॅनशिपची आत्मा असते. मन कसं वळवणं त्याची स्ट्रॅटेजी काय हे इथं दिसून येतं. सेल्स कॉस्ट बाबा, सेल्स करताना प्रत्येकाची कॉस्ट किती आहे बाबा, सगळं लक्षात घेतलं जातं. आता हे खाली काय लिहिले, एव्हरी वन टुडे स्टार्टिंग फ्रॉम द बेबी चाइल्ड, टीनेज, मदर, फादर, बिझनेसमॅन, लॉयर, डॉक्टर, पॉलिटिकन्स, टीचर्स, पब्लिशर्स, सायंटिस्ट युटिलाइज द आर्ट ऑफ सेल्समॅनशिप. म्हणजे हे जे सगळ्याचं सेल्समॅनशिप चाललेली आहे, प्रत्येक आपली सर्विसचा स्कोप वाढवण्यासाठी किंवा प्रत्येकजण आपलं स्कोप